सावली तालुक्यातील शहीद रवींद्र धनवडे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी पार पडला. जावली तालुक्याला शौर्याची परंपरा असून देशासाठी जावलीतल्या अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. शहीद रवींद्र धनवडे यांनीही 2 अतिरेक्यांचा खात्मा करून पोलिसांच्या कुटुंबियांची सुटका केली. त्यांनी अतुलनीय पराक्रम केला असून त्यांचा प्रत्येक जावलीकराला अभिमान आहे. आज त्यांचं हे शौर्य स्मारक तालुक्यातल्या प्रत्येकाचं शक्तीस्थळ बनावं, युवकांनी त्याची प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. मोहाट येथे शहीद रवींद्र बबन धनवडे यांच्या शौर्य स्मारक लोकार्पण प्रसंगी आमदार शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुंभरे, सभापती अरुणा शिर्के, जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजने, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक बी के टोम्पो, कमांडंट संजीव कुमार, उपकमांडंट सचिन गायकवाड, 6 कमांडंट संतोष भोसले, उपनिरीक्षक रवींद्र झगडे, सपोनी जीवन माने, पंचायत सदस्य विजय सुतार, जयश्री गिरी, विलासबाबा जवळ व शहीद रवींद्रांची आई, पत्नी, मुलं, भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते. जावली तालुक्यातील मोहाट गावचे सुपुत्र शहीद रवींद्र बबन धनवडे हे गेल्या वर्षी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांनी पहाटे 3 सुमारास पोलीस वसाहतीवर कब्जा केलेला होता आणि पोलिसांच्या कुटुंबियांना या ओलीस ठेवलेलं होतं. या पोलीस ठेवलेलं असताना त्यांची सुटका करण्यासाठी रवींद्र बबन धनवडे आणि त्यांची टीम ही संपूर्ण पहाटे त्या ठिकाणी त्या स्थळावर पोहोचली आणि अतिरेक्यांची सलग 20 चकमक झाली आणि या चकमकीमध्ये 2 अतिरेक्यांना कंठस्थान घालण्याचं काम या रवींद्र बबन धनवडे यांनी केलेलं आहे. आणि 2 अतिरेक्यांना कंठस्थान घालून अतिरेक्यांची झालेल्या चकमकीमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं. गेल्या वर्षी या ठिकाणी संपूर्ण गाव हे मोहाट गाव दुःखसागरामध्ये बुडून गेलेलं होतं आणि या घटनेला आज 1 पूर्ण होत आहे. केंद्र सरकारनं रवींद्र धनवडे यांच्या शौर्याची दखल घेऊन नुकताच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्यांना शौर्य चक्र शौर्य पदक प्रदान केलेलं आहे आणि त्याचा सोहळा आज या ठिकाणी CRPFचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोहाट या नगरीमध्ये पार पडलेला आहे, मोहाट गावामध्ये पार पडलेला आहे. आणि शहीद रवींद्र बबन धनवडे मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून या मोहाट गावामध्ये आपण पाठिंबा पाहू शकता की त्यांचं भव्य असं शौर्य स्मारक या ठिकाणी कुटुंबियांच्या वतीने, धनवडे कुटुंबियांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी CRPFचे जे सर्व अधिकारी आहेत त्याचप्रमाणे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अशा रीतीनं हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. मी VM News साठी आपण सर्व इत्यंभूत बातमी आपल्या समोर घेऊन येत आहोत. कॅमेरामन भास्कर धनवडे, शशिकांत गुरे, VM News सातारा. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया, मरते मरते रहा बाकपन साथियों, अब तुम्हारे
वाले वतन साथियों, कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। काश्मीर पुलवामा येथे अतिरेकी लढताना त्याला वीरमरण आले। त्याच्या या कार्यास मानवंदन देऊन मी शहीद रवींद्र बाबांना नावडे मराठी फाउंडेशन त्याच्या नावाने चालू केलेली आहे। या फाउंडेशनसाठी मी शहीद कुटुंबियांसाठी लागणाऱ्या ज्या अडी अडचणी त्याच्यावरही फाउंडेशन काम करेल आणि शहीद रवींद्र बाबा नावडे यांचं नाव कायम कसं आजारामर राहील यासाठी माझं फाउंडेशन काम करेल। नमस्कार, धन्यवाद। यांचं शौर्य स्मारक या ठिकाणी आज आमचा पुतळा बसून स्थापन झालेला आहे। या शौर्य स्मारकाच्या कार्यक्रमासाठी माननीय वीरेंद्र कोको साहेब इथे उपस्थित आहे, तसेच सीआरपीएफचे माननीय संजीव कुमार साहेब इथे उपस्थित आहेत, माननीय भोसले साहेब इथे उपस्थित आहेत। ही सर्वच मोहाट आणि मेढा धावळी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ पंचकृष्ण आलेले सर्व मान्यवर सगळ्यांनी आज आपले वीर जवान रवींद्र धनवडे यांना